ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये. भाजपच्या एका नेत्याने स्फोटक वक्तव्य केलं आहे. माझ्या मागे कधीही सक्त वसुली संचालनालयाचा ससेमिरा लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे, असं वक्तव्य संजय पाटील यांनी केलंय. ते शनिवारी विटा येथील कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पाहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असं संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्तीवरून केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केला आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपी आर्यन खान आणि त्याच्या मित्रांबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नवीन दावा केला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार हे लोक ड्रग्सशी संबंधित व्यवहारासाठी डार्क नेट वापरत असल्याचं तपासात उघड झालं आहे. आर्यन खानने स्वतः हे पैसे दिले होते किंवा आरोपींपैकी कोणी हे केलं होतं याबाबत एजन्सीने सध्या काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. या प्रकरणातील आरोपी आर्यन खान, मर्चंट आणि धमेचा यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असून त्यांच्या अर्जावर 26 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार माफी मागितली होती, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं होतं. त्यावरून राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्यातून खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उद्गार काढणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यानंतर आज नाशिकमधून बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्नने सन्मानित करण्याचं आवाहन केलंय. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी येथील विदर्भ कला वाणिज्य महाविद्यालय मुरमाडीच्या संस्था चालकांचा संस्था सचिव असलेल्या मुलाने महाविद्यालयातील परिचरावर बंदुकीने गोळीबार केल्याने परिचर गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास महाविद्यालयात घडली आहे. या प्रकरणी लाखणी पोलिसांनी संस्था चालकांच्या पुत्राला भंडारा येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. सकाळी 7 वाजताच्या दरम्यान विदर्भ महाविद्यालय येथील प्राध्यापक अमित गायधने यांनी त्यांच्या येथे शिपाई पदावर कार्यरत असलेले सुभाष आगाशे यांना गोळी मारून जखमी केले अशी माहिती मिळाली. त्यावरून त्या ठिकाणी घटनास्थळावर गेलो असता जखमींना आधीच भंडारा येथे स्वतः आरोपी त्या ठिकाणी घेऊन गेले होते दवाखान्यामध्ये आणि त्यानंतर आरोपीला भंडाऱ्यावरून नागपूर येथे रेफर केलेले आहेत. त्याचा जबाब झालेला आहेत. आरोपी सध्या ताब्यात आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहेत. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लवकरच परत येतोय. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राज्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे औरंगाबाद शहरात आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलंय की केंद्र शासन मनमानी कारभार करत असून 12 आमदारांची यादी मंत्रिमंडळाने मंजूर केल्यानंतरही केंद्र शासनाकडून ते आयातीला परवानगी मिळत नाही, असे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं आहे. त्याचबरोबर केंद्र शासन अधिकारांचा गैरवापर करून अनेकांना ईडी चौकशीच्या नावाखाली दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. राज्यात आज आरोग्य विभागाच्या क गटासाठीच्या परीक्षा होत आहेत, मात्र पुणे आणि नाशिकमध्ये परीक्षेच्या दरम्यान गोंधळ उडाला असून अनेक परीक्षा केंद्रांवर पेपरच पोहोचला नाही. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रश्नपत्रिका बॉक्सला डिजिटल लॉक असल्याने हा लॉक न उघडल्याने पेपर देण्यासाठी 10 मिनिटे उशीर लागला, असंही ते यावेळी म्हणालेत.
परभणीकरांना देशातील सर्वात महागडं पेट्रोल खरेदी करावं लागत आहे। पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे दुचाकीस्वारांमध्ये नाराजी आहे। इंधनाच्या वाढत्या किमती आवाक्याबाहेर असून सरकारने त्या कमी कराव्यात अशा प्रकारच्या तोंडी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत। परभणी जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोलची विक्री होत आहे। पाथरी येथील पेट्रोल पंपावर प्रति लिटरचा दर 115.45 एवढा आहे। महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महासीईटी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे। महासीईटीचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित म्हणजे PCM आणि भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाठी प्रसिद्ध केले जातील। MHTCETचा निकाल setcell.mahaset.organization आणि mahaset2021.mahaset.organization या दोन अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल। तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता असं यावेळी सांगण्यात आलंय। देशात कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार करण्यात आलाय तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे। कोरोना विरोधातील लढाईत भारताचं हे मोठं यश असल्याचा दावा करण्यात येत आहे। अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केलाय। देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे। देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्याचा दावाही त्यांनी केलाय। इतकंच नाही ते पुराव्यासह सिद्ध करू असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत। या बातमीसह सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत रहा News 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24 सह्याद्री।